आज तुम्हाला परवर या भाजीची रेसिपी कशा पद्धतीने करणार आहे ते तुम्ही बघा. मी साहित्य घेतलेले आहे. एक टमाटर, एक कांदा, सांबार, कापलेले परवर आणि ही चना डाळ, भिजलेली चना डाळ एक वाटी. आता मी कढईमध्ये तेल टाकते. मी यात जिरं मोहरी टाकणार एक स्पून. आता कांदे टाकते. कांदे छान लालसर होऊ देणार. आता यात डाळ टाकते. एक वाटी डाळ आहे ही. आता एक चम्मच मी अद्रक लसूण सांबाराची पेस्ट टाकलेली आहे. आता यात मी 2 चम्मच तिखट, अर्धा चम्मच हळद आणि अर्धा चम्मच धनिया पावडर घेतलेला आहे. 1 चम्मच मीठ घेतलेलं आहे. याला छानपैकी मिक्स करणार. काळा मसाला आहे हा 1 चम्मच. मी याला छान मिक्स करून आता यात परवर टाकणार. मी यात टमाटर टाकलेले आहे. आता याला छान शिजू देणार. आता परवर टाकलेले आहे. याला 10 मिनटं तेलात होऊ देणार. आता झाकून घेते आणि 10 मिनटं तेलात होऊ देणार. 10 मिनटे झालेले आहे. आता यात मी 1/2 ग्लास पाणी टाकणार आणि याला 10 मिनटं होऊ देणार आणखी. भाजी तयार झालेली आहे. तर तुम्हाला ही भाजीची रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा.